शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सूचक इशारा दिला आहे. अजित पवार एकले नाहीत तर त्यांना सांगावे लागेल. मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत असे वक्तव्य करत एकत्र आले तर ठीक, नाहीतर एकटे लढण्याची सगळ्या उमेदवारांची तयारी करू असे भोसरी येथील कार्यक्रमात जाहीर केले आहे. त्यानंतर राऊत यांनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवत बारामतीही आपण जिंकू शकतो असे वक्तव्य केले आहे. बारामती जिंकण्याचा संकल्प सोडत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिल्याने अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत. भोसरी येथे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिक पदाधिकाऱ्यांमध्ये जिंकण्यासाठी सकारात्मक ऊर्जा भरण्याचे काम केले. राऊत आपल्या भाषणात म्हणाले, लहान सहान गोष्टी आपण जिंकत गेलो पाहिजे, आपल्याला जिंकण्याची नशा पाहिजे, जिंकण्याची सवय पाहिजे आणि जेव्हा ती आपल्या धमन्यांमध्ये येईल तेव्हा हा पक्ष आज आहे त्यापेक्षा 100 पावलं पुढे निघून गेलेला असेल. इथे बारामतीची ही लोक आहेत, तुम्ही असं का गृहीत धरता की बारामतीला आपलं काहीच नाही, बारामती पण आपलीच आहे, महाराष्ट्राचा भाग आहे, संघटना वाढत राहिली पाहिजे. कदाचित आपण निवडणूक जिंकणार नाही, संघटनेची ताकद तर वाढवायला हवी, ती जेव्हा वाढेल. अनेक वर्ष आता पुरंदरलाही इतकी वर्ष आपला विजय होत होता, कधी वाटलं होतं का की पुरंदरला आम्ही जिंकू? पुरंदर हा बारामतीचाच भाग आहे, आपण जिंकू शकतो, आम्ही करू शकतो, ही सकारात्मक भावना असली पाहिजे. आणि ह्यासाठी काय करायला पाहिजे तर या महापालिकेतला या जिल्ह्यातल्या लहान सहान गोष्टी सुद्धा आपण जिंकत गेलं पाहिजे. आपल्याला जिंकण्याची नशा पाहिजे, जिंकण्याची सवय पाहिजे आणि ती जेव्हा आपल्या धमन्यामध्ये येईल तेव्हा हा पक्ष आज आहे त्यापेक्षा 100 पावलं पुढे गेलेला. ज्या संख्येनं आपण आज जमलेला आहे अत्यंत आशादायी असं वातावरण आहे. बारामतीचे लोक आहे, तुम्ही असं का गृहीत धरता की बारामतीला आपलं काहीच नाही म्हणून? बारामती पण आपलीच आहे, महाराष्ट्राचा भाग आहे, संघटना वाढत राहिली पाहिजे. कदाचित निवडणूक जिंकणार नाही आपण, पण संघटनेची ताकद तर वाढायला हवी. ही जेव्हा वाढेल अनेक वर्ष, आता हे पुरंदरला इतके वर्ष जिंकले, कधी वाटलं होतं पुरंदरला आम्ही जिंकू? काय विचार, बारामतीचाच भाग आहे ना, जिंकू शकतो आपण.